hello everyone we are studying third chapter pharmacy act 1948 okay we will just quickly revise what we had studied in the last session okay so we had seen dc uh, DEC committee drug enquiry committee recommend this uh, pharmacy act okay due to the unethical practices that were running in our pharmacy profession we have seen objectives of pharmacy act is to regulate the profession and practice of pharmacy and to raise the status of pharmacy in India. And uh, main object is to regulate over the control entering in the phar pharmacy profession. Okay, means uh, by this act, huh? act Alan only those persons can enter who are the registered pharmacist okay, who have knowledge, who have skills then we had discussed definition i told you these definitions are important registered pharmacist definition is very important from your exam point of view i had told you to write down the definition two times each definition two times means this registered pharmacist definition then repatriate and displaced person definition for two times and other another also that university grant commission ओके दिस डेफिनेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट फ्रॉम युअर एक्झॅम पॉईंट ऑफ व्ह्यू ओके बट ओनली वन स्टुडंट अमित पाटील हॅथ सेंड मी दॅट डेफिनेशन ओनली ओके दुसऱ्या कोणीही फक्त अमित पाटीलनेच त्या डेफिनेशन त्या त्याचा फोटो काढून मला पी डी एफ करून ते पाठवलं होतं दुसऱ्या कोणीच बाकीच्या एवढ्या स्टुडंट्सपैकी कोणीही दुसऱ्या ती डॅ त्या डेफिनेशन मी सांगितल्या होत्या टू टाइम्स लिहायला कोणीच पाठवलेलं नाही आहे ओके तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघताय तर तेव्हा स्क्रीनशॉट काढून घ्या ही जी स्क्रीन दिसते तुम्हाला आत्ताची राईट नाऊ ओके okay, सो so, ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत रजिस्टर्ड फार्मासिस्टची डेफिनेशन युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनची डेफिनेशन आणि रेपायट रेट पर् रेपायट रेट पर्सनचे डेफिनेशन आणि डिस्प्लेस पर्सनची डेफिनेशन ओके अँड uh, दिस मेडिकल प्रॅक्टिशनर डेफिनेशन जी मी नंतर सेकंड लेक्चरला कंटिन्यू केली होती ओके सो so, ह्या डेफिनेशन आहेत त्या ॲटलिस्ट एकदा तरी जर तुम्हाला दोन वेळाला लिहायला जमत नसेल तर ॲटलिस्ट वन टाईम तरी ह्या डेफिनेशन लिहून मला काय करा सेंड करा ओके सो so, प्लीज ह्याचा काय करून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या हे जे डेफिनेशन आहेत रजिस्टर्ड फार्मासिस्ट युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन ओके ह्या दोन डेफिनेशन आहेत ह्या तुम्ही मला पाठवायच्या आहेत त्याच्यानंतर अजून डेफिनेशन आहेत पुढच्या ओके ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या लगेच ह्या पेजचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या रेपायट पर्सन ओके ह्याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या लगेच तुम्ही ह्या पेजचा देन डिस्प्लेस पर्सन ओके दिस डेफिनेशन इज अ इम्पॉर्टंट डिस्प्लेस पर्सन म्हणजे विस्थापित व्यक्ती बोलतात जेव्हा काय झालं भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झालं दंगली झाल्या तेव्हा त्या दंगली झाल्यामुळे ही जी लोकं आहेत ही घाबरून ह्यांना तिथून सोडून जावं लागलं किंवा सोडून गेले होते कुठे पाकिस्तानमध्ये ते सोडून गेले होते फस्ट मार्च नाईन्टीन फोर्टी सेवन नंतर सोडून गेले होते पण ते आता कुठे राहतात इंडियामध्ये राहत आहेत असे व्यक्ती डिस्प्लेस पर्सन अँड रेपाट्रिएट पर्सन म्हणजे काय की जे इंडियन ओरिजिन आहेत म्हणजे भारतीय वंशज आहेत आणि ते त्यांच्या मूळ जागेपासून ते कुठे गेले होते बुर्मा श्रीलंका युगॅंडा और अशा कंट्रीमध्ये गेले होते कधी तर फोर्टीन एप्रिल नाईन्टीन फिफ्टी सेवन नंतर आणि आता पर ते परत इंडियामध्ये राहतात कशामुळे ते गेले होते दंगली वगैरे झाल्या होत्या युद्ध झाली होती ह्याचं इन डिटेल एक्सप्लेनेशन मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरला जेव्हा डेफिनेशन स्टडी केल्या होत्या तेव्हा फर्स्ट लेक्चरला मी इन डिटेल एक्सप्लेनेशन ह्याचं दिलं होतं तुम्हाला ओके सो स्क्रीनशॉट काढून घ्यायचा ह्या पेजचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मेडिकल प्रॅक्टिशनरची डेफिनेशनसुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात ह्या डेफिनेशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत ओके इन युवर ज्युरिसमध्ये जेव्हा आता तुम्ही कुठचाही ॲक्ट शिकत असता त्या ॲक्टमध्ये पहिलं काय असतं कुठलाही कायदा तुम्ही शिकत असता आत्ता तुम्ही फार्मसी ॲक्ट नाईन्टीन फोर्टी एट बघताय त्याचा त्या फार्मसी ॲक्ट नाईन्टीन फोर्टी एट का अस्तित्वात आला आपण हिस्ट्रीमध्ये बघितलं होतं की फार्मसीची प्रॅक्टिस अनइथिकल चालत होती कोणीही या प्रोफेशनमध्ये येत होतं कोणीही क ड्रग डिस्पेन्स करत होतो कोणीही ड्रग कंपाऊंड करत होतं कोणी पण मेडिकल शॉप स्वतःचं ओपन करत होतं ओके पण या लोकांना काहीच नॉलेज नस नव्हतं फार्मसीबद्दल फार्मा फील्डबद्दल मेडिसिन्सबद्दल काहीच नॉलेज नव्हतं त्याच्यामुळे काय झालं होतं तर लोकांच्या हेल्थवरती परिणाम झाला होता म्हणजे बॅड इफेक्ट ओके इट्स हार्मफुल

तर टू रेग्युलेट फार्मसी इन्स्टिट्यूशन्स एस्पेशली डिप्लोमा इन फार्मसी थ्रू एज्युकेशन रेग्युलेशन्स आपण एज्युकेशन रेग्युलेशन्स बघितले आहेत ओके देन टू कॉन्स्टिट्यूट फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया मीन्स पी सी आय ते पण आपण स्टडी केलं आहे अँड टू रेज द स्टेटस ऑफ फार्मसी प्रोफेशन इन इंडिया फार्मसी प्रोफेशनचा स्टेटस आहे तो वाढला पाहिजे हा मेन ऑब्जेक्टिव्ह होता फार्मसी ॲक्टचा ओके okay? सो uh, so, uh, ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत ॲटलिस्ट एकदा तरी तुम्ही मला काय करा ते ह्या ॲटलिस्ट तुम्ही एकदा तरी तुमच्या नोटबुकमध्ये लिहा हे डेफिनेशन स्क्रीनशॉट काढून घ्या ओके okay? सपोज जर कोणाला स्क्रीनशॉट काढणं पॉसिबल नसेल तुमच्या मोबाईलमध्ये देन आस्क मी ओके आय विल प्रोव्हाइड यू दॅट ओके दॅट पर्टिक्युलर ओनली दिस कारण हे डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे कुठचाही ॲक्ट तुम्ही शिकत असता पहिले ऑब्जेक्टिव्ह असतात मग डेफिनेशन्स असतात डेफिनेशन्स असतात त्या ॲक्टच्या अंडर ज्या येतात त्या डेफिनेशन नंतर काय असतात रेग्युलेटिंग बॉडीज असतात म्हणजे त्या ॲक्ट ॲक्ट आहे तो रेग्युलेट करण्यासाठी रेग्युलेटिंग बॉडी असतात जशी आपण पी सी आय ही रेग्युलेटिंग बॉडी बघितली तशी आज आपण पी सी आय ही सेंट्रल लेवलला काम करत असते ओके केंद्र सरकार जसं बोलतो आपण तशी ती केंद्रीय लेवलला काम करत असते पी सी आय आणि आता आजच्या लेक्चरला आपण स्टेट फार्मसी काउन्सिल आणि जॉईंट फार्मसी काउन्सिल ह्या बघायच्यात आपल्याला तर अशा काय असतात त्या रेग्युलेटिंग बॉडीज असतात मग त्या रेग्युलेटिंग बॉडीज ज्या असतात मग त्याचं कॉन्स्टिट्यूशन असतात आपण पी सी आयमध्ये पी सी आयचे कॉन्स्टिट्यूशन बघितले होते इलेक्टेड मेंबर नॉमिनेटेड मेंबर एक्स ऑफिशियो मेंबर सो त्याचे कॉन्स्टिट्यूशन्स असतात त्याची फंक्शन्स असतात देन त्याच्यानंतर फंक्शन्स असतात त्याच्यामध्ये जे काही अजून जे काही मॉडिफिकेशन्स आहेत जसं एज्युकेशन रेग्युलेशन इन डिटेल बघितलं ते असतं त्या ॲक्टमध्ये अँड आफ्टर दॅट ऑफेन्सेस अँड पेनाल्टीज असतात लास्टला म्हणजे आपण जर का तो ॲक्ट फॉलो केला नाही तर आपल्याला काय शिक्षा होऊ शकते ते असतं ह्याच्यामध्ये ओके okay? असा कुठलाही जेव्हा आपण ॲक्ट शिकत असतो म्हणजे कुठलाही कायदा जेव्हा शिकत असतो तर असं त्याचं लेआउट असतं त्या पूर्ण त्या चाप्टरची जे जे आपल्याला ज्युरीसमध्ये शिकायचं आता हा आपण फार्मसी ॲक्ट शिकतो आहे तसाच आपल्याला नंतर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट शिकायचं आहे ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट शिकायचं आहे सो अशाच प्रकारचं काय असणार एक त्याची आउटलाईन असणार प्रत्येक चाप्टरची ओके So hope so. Uh, you had uh, clicked the screenshot. Then we had seen PCI Pharmacy Council of India. Okay. We had seen its constitution. Its constitution is important from exam point of view. Constitution to tomorrow question which are that write down the constitution of Pharmacy Council of India. That time you should write these elected members, nominated members, ex officio members. Executive committee was also there.

दिज ॲप्ली मीन्स इन्स्टिट्यूशन एखादी असेल म्हणजे एखादं कॉलेज आहे त्या कॉलेजला न्यू कोर्स स्टार्ट करायचा आहे फार्मसी कोर्स स्टार्ट करायचा आहे तर त्यांना अप्रुव्हल भेटण्यासाठी काय काय करावं लागतं ओके इन डिटेल मी त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगितलं होतं देन वी हॅड सीन सेंट्रल रजिस्टर हिअर वी हॅड स्टॉप सेंट्रल रजिस्टर आपण बघितलं होतं आणि इथे आपण लेक्चर फिनिश केलं होतं ओके सो इन टुडेज लेक्चर वी वील सी स्टेट फार्मसी काउन्सिल अँड जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल ओके दिेट फार्मसी काउन्सिल इंड जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल्स आर ऑल्सो कॉन्स्टिट्युटेड बाय स्टेट गव्हर्मेंट ओके स्टेट गव्हर्मेंट काय करतं uh, हे जे स्टेट फार्मसी काउन्सिल आहे त्याचं काय करतं कॉन्स्टिट्यूशन करतो म्हणजे महाराष्ट्र असेल महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल त्याचं कॉन्स्टिट्युशन कोण करणार स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट तर वी हॅड सीन द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फार्मसी इज टू कॉन्स्टिट्यूट फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया फॉर स्टेटिंग सेटिंग न्यू स्टँडर्ड्स इन फार्मसी एज्युकेशन ओके अँड टू कंट्रोल ओव्हर द पर्सन्स एंटरिंग इन द फार्मसी

सेंट्रल म्हणजे पी सी आय ने पी सी आय ही सेंट्रल लेवलला काम करते बरोबर पी सी आयचं ऑफिस कु पी सी आय कुठे आहे न्यू दिल्लीमध्ये पी सी आय आहे सो so पी सी आयला फ्रॉम न्यू दिल्लीतून एवढे सगळे जे आपले स्टेट स्टेट्स आहेत त्या सगळ्या स्टेट्सवरती लक्ष ठेवणं त्याच्यावरती कंट्रोल करणं ए पी सी आयला पॉसिबल नाही आहे ओके okay, सो so दॅट पी सी आय वॉट डू पी सी आय अपॉइंट्स ने स्टेट फार्मसी काउन्सिल फॉर ई स्टेट पी सी एने कंपल्सरी केलं की प्रत्येक स्टेटची फार्मसी काउन्सिल असली पाहिजे महाराष्ट्र स्टेटची फार्मसी काउन्सिल असली पाहिजे गुजरात स्टेटची सेपरेट फार्मसी काउन्सिल काय झाली पाहिजे तर असली पाहिजे ओके सो सी कॉन्स्टिट्यूशन ऑफ स्टेट फार्मसी काउन्सिल इन दॅट फर्स्ट इलेक्टेड मेंबर इलेक्टेड मेंबर यू नो आय होप यू नो द मीनिंग ऑफ दिस इलेक्टेड मेंबर आय हॅड टोल्ड यू इन प्रिव्हियस लेक्चर वॉट इज इलेक्टेड नॉमिनेटेड एक्स ऑफिशिय ओके इलेक्टेड मेंबर्स म्हणजे वोटिंग करून दिलेले असतात ज्यांना जास्त वोट तो काय बनणार तर मेंबर बनणार तो सी इलेक्टेड मेंबर्स इन दॅट फर्स्ट सिक्स मेंबर्स इलेक्टेड बाय रजिस्टर्ड फार्मासिस्ट ऑफ द स्टेट फ्रॉम अमोंग देमसेल्व्स म्हणजे काय तर सहा मेंबर हे कोण असले पाहिजेत रजिस्टर्ड फार्मासिस्ट असले पाहिजेत की त्या त्यांच्यामध्ये म्हणजे ती जे स्टेटमधले त्यांच्यामध्ये काय घेतलं जातं वोटिंग घेतलं जातं आणि ज्यांना जास्त वोट्स असणार ते त्याच्यामध्ये जाणार सो सिक्स मेंबर्स इलेक्टेड बाय रजिस्टर्ड फार्मासिस्ट ऑफ द स्टेट फ्रॉम अमोंग डेमसेल्प म्हणजे त्यांच्यातून काय केलेले असणार ते मेंबर्स आहेत त्यांचं ते काय केलेले असणार तर इलेक्ट केलेले असणार म्हणजे त्यांचं सिलेक्शन केलेलं असतं ज्यांना जास्त वोट्स ते काय झाले ते म्हणजे स्टेट ह्याचे काय झाले तर मेंबर्स झाले ओके मीन्स सिक्स मेंबर्स इलेक्टेड फ्रॉम अमोंग दमसेल्स बाय रजिस्टर्ड फार्मासिस्ट ऑफ द स्टेट देन वन मेंबर इलेक्टेड बाय द स्टेट मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया फ्रॉम अमॉंग्स देमसेल्फ मीन्स वॉट इंडियन मेडिकल काउन्सिल्स मीन्स डॉक्टर्स जे असतात फिजिस फिजिशियन्स असतात त्यांची काउन्सिल सो त्यांच्यामधला एक मेंबर वोटिंग करून त्यांच्यामधून आलेला एक मेंबर सो तो मेंबर आहे तो दोन्ही म्हणजे खाचा कमिटीचा मेंबर असेल तो स्टेट फार्मसी काउन्सिलचा पण मेंबर असणार आणि मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचा पण काय असणार तो मेंबर असणार ओके दिस इज इलेक्टेड मेंबर्स देन नेक्स्ट नॉमिनेटेड मेंबर्स म्हणजे काय नामनिर्देशित मेंबर्स बोलतात त्यांना सो सी हियर फायू मेंबर्स नॉमिनेटेड बाय द स्टेट गव्हर्मेंट फ्रॉम द पर्सन्स हू होल्ड डिग्री ऑर डिप्लोमा इन फार्मसी ओके पाच मेंबर्स कशा कशामधले असतील पाच फायू मेंबर्स नॉमिनेटेड बाय स्टेट गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्मेंटने म्हणजे राज्य सरकारने त्यांना नामनिर्देशित केलेलं असतं वोटिंग वगैरे काही घेतलेलं नसतं जे कोणीही स्टेट गव्हर्मेंट जे काही रेप्युटेड पर्सन्स असतील जे काही लोक म्हणजे योग्य असतील त्या पोझिशनसाठी ज्यांच्याकडे क्वालिफिकेशन्स आहे ज्यांच्याकडे स्किल आहे ज्यांच्याकडे नॉलेज आहे त्यांना गव्हर्नमेंट काय करतं तर नॉमिनेट करतं फ्रॉम द पर्सन्स हू होल्ड डिग्री ऑर डिप्लोमा इन फार्मसी म्हणजे काय म्हणजे काय तर पाच मेंबर्स स्टेट गव्हर्नमेंट काय करतं नॉमिनेट करतं की ज्यांच्याकडे काय असलं पाहिजे फार्मसीची डिग्री और डिप्लोमा असला पाहिजे फार्मसीची डिग्री किंवा डिप्लोमा और फार्मास्युटिकल केमिस्ट्री और शूड बी रजिस्टर्ड फार्मासिस्ट ते कोण असले पाहिजेत तर रजिस्टर्ड फार्मासिस्ट असले पाहिजेत ओके दिस इज नॉमिनेटेड मेंबर्स दॅन थर्ड इज द एक्स ऑफिशिओ मेंबर्स एक्स ऑफिशिओ मेंबर्स कशाला म्हणतात की ते ऑलरेडी काय असतात त्या जे डिपार्टमेंट असतो ओके त्याचे ते मेंबर्स असतात ऑलरेडी आणि तेच नेम मेंबर ऑटोमॅटिकली फार ह्याच्यामध्ये येतात स्टेट फार्मसी काउन्सिलमध्ये येतात त्यांना एक्स ऑफिशिओ मेंबर्स असं बोलतात ऑलरेडी ते मेंबर झाले असतात ते म्हणजे ते त्याचे म्हणजे ठरलेलंच असतं की आता हे ह्याचे मेंबर झाले मेडिकल ऑफिसरचे हे काय झाले मेंबर्स की किंवा काय होणार की ते ऑटोमॅटिकली स्टेट ह्याचे फार्मसी काउन्सिलचे मेंबर होतात जसे पी सी आयचे आपण बघितले होते म्हणजे पदसिद्धक पदसिद्ध अधिकारी असं बोलतात त्यांना सपोज इन ॲनी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन वन पोस्ट इज देअर ओके पर दॅट पर्टिक्युलर ऑथॉरिटीला ज्या पर्सनची पोस्ट होईल तो ऑटोमॅटिकली स्टेट फार्मसी काउन्सिलचा मेंबर होईल आणि त्यालाच काय बोलतात तर एक्स ऑफिशियल मेंबर म्हणजे नामनिर्देशित मेंबर बोलतात त्याला सो इन दॅट फर्स्ट चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेडिकल ऑफिसर ऑफ द स्टेट तिथे आपण काय बघितलं होतं पी सी एच्या मेंबर्समध्ये चीफ म्हणजे काय बोलणार तर हेड बोलतात ओके पी सी आयच्या मेंबर्समध्ये आपण काय बघितलं होतं बघा डोंट कन्फ्यूज इन बिटवीन दिस पी सी आयचे मेंबर्स स्टेट फार्मसी काउन्सिलचे मेंबर्स ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका इथे आपण काय बघितलं होतं डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्विसेस म्हणजे कोण तर जे डॉक्टर्स असतात ओके त्या डॉक्टर्सचे अजून एक हेड असतात एक डिस्ट्रिक्ट लेवलला मग स्टेट लेवलला त्यांचे हेड असतात मग स्टेट लेवलला त्यांचे जे हेड असतात ना त्यांचे अजून एक हेड असतात ॲट द सेंट्रल लेवलला ते डायरेक्टर जनरल होते हेल्थ सर्व्हिसेसचे ओके सो आता इथे काय आहे जे आपण ह्याच्यामध्ये बघतोय वेट एक्स ऑफिशियल मेंबरमध्ये चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेडिकल ऑफिसर ऑफ द स्टेट म्हणजे जे हेड असतील सिनियर्स जे असतील ओके जे चांग मोठ्या पोस्टला असतील म्हणजे सिनियर मेडिकल ऑफिसर बोलतात त्यांना म्हणजे फिजिशियन्स ओके डॉक्टर असतील जे गव्हर्मेंट सिव्हिलमध्ये जे काम करत असतील सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सिव्हिल हॉस्पिटल्सचे मध्ये काम करत असतील त्याने ते कोण असतील हेड असतील सिनियर असतील ते ते म्हणजे कोण चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेडिकल ऑफिसर ऑफ द स्टेट त्या स्टेटचे महाराष्ट्र स्टेटचे हे कोण झाले चीफ मेडिकल चीफ मे ॲडमिॲ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेडिकल ऑफिसर आहेत ओके सो मग तेच का होणार तर ते ह्याचे पण मेंबर होणार स्टेट फार्मसी काउन्सिलचे ऑटोमॅटिकली ते मेंबर होणार देन ऑफिसर चार्ज ऑफ ड्रग्स कंट्रोल ऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट म्हणजे जी काही स्टेटची काय असणार ड्रग्स कंट्रोल ऑर्गनायझेशन ओके मीन्स आपली जी फार्माची ऑर्गनायझेशन आहे ड्रग कंट्रोल ऑर्गनायझेशन त्याचे जे ऑफ ऑफिसर असतील ओके ऑफिसर चार्ज जे असतील ते काय होणार ह्याचे स्टेट फार्मसी काउन्सिलचे ऑटोमॅटिकली ते काय बनणार तर मेंबर बनणार पी सी आयमध्ये आपण बघितले होते ते कोण होते ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया इंडियाचे होते कारण पी सी आय आपलं सेंट्रल लेवलला काम करते मग इथे कोण असणार ते ऑफिसर इन्चार्ज ऑफ हो? ड्रग कंट्रोल ऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट त्या स्टेटचे देन देन हू गव्हर्मेंट ॲनालिस्ट डेप्युटेड बाय द स्टेट गव्हर्मेंट आता हे सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीज असतात ओके सो त्या सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीजमध्ये जे कोण असतात ॲनालिस्ट असतात त्यांच्यामध्ये ग जी आता स्टेटची आहे आता पी सी आय आपण बघितलं होतं ओके सो पी सी आयमध्ये जे कोण होतं सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी होती तर सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीचे जे कोण होते हेड होते म्हणजे त्याचे जे डायरेक्टर होते सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीचे ते कोण होते एक सॉफिशिय मेंबर होते बट आता जसं सेंट्रल लेवलला ती सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी असते ना तशीच स्टेट सुद्धा काय असते त्याच पर्टिक्युलर स्टेटची महाराष्ट्र स्टेटची काय असते तर महाराष्ट्र स्टेट, स्टेट आहे महाराष्ट्र स्टेटची सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी असते तर ती जी सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी आहे त्याच्यामधले जे कोणी हेड असतात म्हणजे त्याच्या जे लॅबमध्ये ॲक्च्युली त्यांचं काय असतं वर्क करत असतात आणि ते हेड असतात त्या डिपार्टमेंटचे त्यांच्याकडे ती डिग्री असते ओके एज्युकेशन्स असतं वेल क्वालिफाईड स्टाफ असतात ते फार्मा फील्डमधले ते गव्हर्मेंट अॅनालिस्ट काय आहे ना ते आपल्याला पुढचा जो नेक्स्ट चाप्टर आहे आपला ड्रग अँड कॉस्मॅटिक ॲप त्याच्यावरती इन डिटेल आहे आपल्याला गव्हर्मेंट ॲनालिस्ट म्हणजे कोण असतात ते तर हे अशी जी लॅब असते स्टेट लेव स्टेट लेवलला पण असते प्रत्येक स्टेटमध्ये असते लॅब ती तर तिथे काम तिथला जो गव्हर्मेंट अॅनालिस्ट आहे ओके तो ॲटो आटु, ॲटोमॅटिकली आटु, काय होतो एक सॉफिशिय मेंबर होतो स्टेट फार्मसी काउन्सिलचा जो गव्हर्मेंट अॅनालिस्ट आहे त्या ह्याचा म्हणजे कुठल्या त्या लॅबोरेटरीचा तो ऑटोमॅटिकली कोण होतो स्टेट फार्मसी काउन्सिलचा मेंबर होतो ऑ म्हणजे एक्स ऑफिशियल मेंबर होतो ओके दिस इज कॉन्स्टिट्यूशन ऑफ स्टेट फार्मसी काउन्सिल इन दॅट फर्स्ट वॉ आपण काय बघितलं इलेक्टेड मेंबर्स बघितले इलेक्टेड म्हणजे काय जर वोटिंग करून ते दिलेले मेंबर्स त्याच्यामधले सिक्स मेंबर्स इलेक्टेड बाय रजिस्टर्ड फार्मासिस्ट ऑफ द स्टेट फ्रॉम अमोंग डेमसेल्स म्हणजे त्यांच्यामध्ये ते वोटिंग करतात आणि त्याच्यामधून ते निवडून सिक्स मेंबर्सना देतात ओके देन सेकंड वन मेंबर इलेक्टेड बाय मेंबर्स ऑफ मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया फ्रॉम अमोक्स डेमसेल्स म्हणजे मेडिकल काउन्सिल म्हणजे फिजिशियन त्यांच्यातला एक मेंबर वोटिंग करून देन नॉमिनेटेड मेंबर्स दॅट फायू मेंबर्स नॉमिनेटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट फ्रॉम द पर्सन्स हू होल्ड डिग्री ऑर डिप्लोमा इन फार्मसी पाच मेंबर्स असतात स्टेट गव्हर्नमेंटने नॉमिनेटेड केलेले असतात कोणाच्यातून की ज्यांच्याकडे okay, डिग्री ऑर डिप्लोमा इन फार्मसी आहे फार्मास्युटिकल केमिस्ट्री ओके डिग्री ऑर डिप्लोमा इन फार्मसी और फार्मास्युटिकल केमिस्ट्री और शुड बी रजिस्टर्ड फार्मासिस्ट किंवा तो पर्सन कोण आहे तर रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे देन आपण काय बघितलं एक्स ऑफिशिओ मेंबर्स ओके इन दॅट फर्स्ट चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेडिकल ऑफिसर ऑफ द स्टेट म्हणजे काय जे हेड असतात चीफ असतात ओके चीफ म्हणजे काय आपण बोलतो हेड हायेस्ट पोझिशनला जे असतात डॉक्टर जे आहेत ते ते कोण तर चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेडिकल ऑफिसर ऑफ द स्टेट देन सेकेंड ऑफिसर इन्चार्ज ऑफ ड्रग्स कंट्रोल ऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट ड्र ड्रग्स कंट्रोल ऑर्गनायझेशन ओके मीन्स इन आपली जी फार्माची ऑर्गनायझेशन आहे की जी काय आहे ड्रग कंट्रोल ऑर्गनायझेशन आहे प्रत्येक स्टेटची सो so, त्याचे ऑफिसर इन्चार्ज अँड देन थर्ड गव्हर्मेंट ॲनालिस्ट ओके okay? मीन्स जशी सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी असते तशीच प्रत्येक स्टेटची स्टेट, स्टेट लेवलला काम करणारी काय असते तर ड्रग लॅबोरेटरी असते सो so, त्याच्यामधला ग त्याचा जो गव्हर्मेंट ॲनालिस्ट आहे तो कोण होतो तर एक ऑफिशियो मेंबर्स असतो सपोज एखादी लॅब आहे एखाद्या स्टेटमध्ये आणि तिथे टू ऑर थ्री गव्हर्नमेंट ॲनालिस्ट आहेत देन जो हू सिनियर जो कोण असेल त्यांच्यामधला त्या तिघांमधला सिनियर पर्सन्स असेल देन ही विल दॅट सिनियर पर्सन विल बिकम द एक्स ऑफिशिय मेंबर ऑफ स्टेट फार्मसी काउन्सिल ओके गॉट इट समजलं स्टेट फार्मसी काउन्सिल म्हणजे काय आहे जर कोणाला समजलं नसेल तर आस्क मी ओके देन नेक्स्ट आपल्याला बघायची आहे ती जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल ओके सो जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल बघण्याच्या आधी प्रत्येक आपण हे बघूया की जी प्रत्येक स्टेट फार्मसी काउन्सिल असते ती काय करते त्याच्यामध्ये प्रेसिडेंट असतात व्हाईस प्रेसिडेंट असतात जे त्यांच्यातून काय केलेले असतात इलेक्ट केलेले असतात

ऑफिसर्सना आणि सर्वंट्स म्हणजे अदर सपोर्टिव्ह स्टाफ्सना टू टू कॅरी आउट इट्स फंक्शन अंडर द फार्मसी ॲक्ट ओके देन दीज फार्मसी मीन्स स्टेट फार्मसी काउन्सिल शुड अल्सो सबमिट द नेसेसरी इन्फॉर्मेशन अँड ॲन्युअल रिपोर्ट टू द स्टेट गव्हर्मेंट फार्मसी काउन्सिल आहे ओके म्हणजे स्टेट फार्मसी काउन्सिल आहे तर त्यांनी काय केलं पाहिजे तर जी काही इन्फॉर्मेशन असेल किंवा जो काही ॲन्युअल रिपोर्ट करायचा असेल त्याच्यावरती काय असते ओवरऑल इन्फॉर्मेशन फीड असते सगळे आता जर समजा आता रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहेत स्टेटमधले ओके तर त्यांचं रजिस्ट्रार ते सगळा जो रिपोर्ट आहे किंवा काय ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत तो सगळा रिपोर्ट त्यांनी स्टेट गव्हर्मेंटला काय करायचा असतो तर सबमिट करायचा असतो ओके सो नेक्स्ट आहे ते जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल त्याला ह्याला म्हणजे जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल का कशाला म्हणतात तर जेव्हा दोन और टू ऑर मोर दॅन टू स्टेट्स ओके दे आर कम्स टुगेदर फॉर कॉन्स्टिट्युशन अँड देअर ॲग्रीमेंट इज डन इन बिटवीन दॅट टू ऑर मोर दॅन टू स्टेट्स तेव्हा त्याला ती काय होते आणि त्यांचं कॉन्स्टिट्यूशन केलं जातं तेव्हा ती काय होते जॉईंट होते म्हणजे जॉईंट का स्टेट काउन्सिल फॉर एक्झाम्पल आता कर्नाटक आहे महाराष्ट्र आहे ते दोघं एकत्र आले आणि त्यांनी जर कॉन्स्टिट्यूट केलं तर त्यांची काय होणार दोन स्टेटची मिळून जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल होणार पण ह्याच्यामध्ये टू म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेट काय असतात तर इन्व्हॉल्व असतात सो सी हियर टू ऑर मोर स्टेट्स एंटर इन टू ॲन ॲग्रीमेंट टू फॉर्म अ जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल म्हणजे काय तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेट्स आहेत राज्य आहेत ते एकत्र येतात आणि ते काय करतात ॲग्रीमेंट साईन करतात आणि मग काय होतं जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल आहे ती काय येते अस्तित्वात येते सो अंडर सेक्शन ट्वेंटी ऑफ फार्मसी ॲक्ट नाईन्टीन फोर्टी एट देअर इज अ प्रोविजन फॉर ॲग्रीमेंट बिटवीन टू ऑर मोर स्टेट्स फॉर कॉन्स्टिट्यूशन ऑफ जॉईंट स्टेट काउन्सिल ओके सो ह्याच्यामध्ये अजून एक हे आहे ते म्हणजे स्टेट ॲग्रीमेंट आहे स्टेट ॲग्रीमेंट कशाला बोलतात टू ऑर मोर स्टेट्स मे ऑल्सो ॲग्री दॅट द स्टेट काउन्सिल ऑफ वन स्टेट शॅल सर्व द नीड्स ऑफ द अदर पार्टिसिपेटिंग स्टेट्स दे वेन टू आर मोअर स्टेट्स मे ऑल्सो एंटर इन टू अन ॲग्रीमेंट स्टेट ॲग्रीमेंट बोलतात त्याला फॉर डेफिनाईट स्पेसिफिट स्पेसिफाईड पिरियड्स टू फॉर्म अ जॉईंट स्टेट काउन्सिल त्याला स्टेट ॲग्रीमेंट बोलतात स्टेट ॲग्रीमेंट कशाला बोलतात किंवा जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त राज्य एकत्र येतात आणि ते ॲग्रीमेंट करतात फॉर डेफिनाईट और स्पेसिफिड पिरियड्स एखादा म्हणजे स्पेसिफिक पिरियडसाठी ते ठर थर, म्हणजे ठरवतात की आपण हे दे ह्या देज म्हणजे या दे, फाईव्ह इयर्ससाठी आपण काय येणार एकत्र येणार आपण एकत्र येऊन काय करायचं तर काम करायचं ओके सो त्याला काय बोलतात ते जे ॲग्रीमेंट त्यांच्यामध्ये होतं त्याला इंटरस्टेट ॲग्रीमेंट असं बोलतात सो इंटरस्टेट ॲग्रीमेंट्स मे डिसाईड फॉर कॉन्स्टिट्यूशन ऑफ अ जॉईंट स्टेट काउन्सिल फॉर ऑल द पार्टिसिपेटिंग स्टेट्स मग इंटरस्टेट ॲग्रीमेंट जे होतं त्यांच्यामध्ये ते इंटरस्टेट ॲग्रीमेंट काय डिसाईड करतं कॉन्स्टिट्युशन कोणाचं जॉईंट स्टेट काउन्सिलचं म्हणजे जॉईंट स्टेंट काउन्सिलमध्ये कुठले क मेंबर्स येणार त्याचं कॉन्स्टिट्यूशन आहे ते इंटरस्टेट ॲग्रीमेंट डिसाईड करतं कुठल्या कुठल्या पार्टिसि म्हणजे स्टेट आहे आता गुजरात स्टेट पार्टिसिपेट करणार महाराष्ट्र पार्टिसिपेट करणार कर्नाटक केरळ पार्टिसिपेट करणार ओके सो ही प्रत्येक स्टेट जी काय करणार पार्टिसिपेट करणार त्याचं कॉन्स्टिट्यूशन आहे ते इंटरेस्टेड अॅग्रीमेंट डिसाईड करतं और दॅट द स्टेट काउन्सिल ऑफ वन स्टेट शॅल सर्व द नीड्स ऑफ अदर पार्टिसिपेटिंग स्टेट म्हणजे काय स्टेट काउन्सिल ऑफ वन स्टेट शॅल सर्व द नीड्स ऑफ अदर पार्टिसिपेटिंग स्टेट्स म्हणजे काय तर एखादी स्टेट आहे ती स्टेट काय करणार स्वतःचं कॉन्स्टिट्युशन उभं करण्यासाठी दुसऱ्या स्टेटची काय घेणार मदत घेणार हेल्प घेणार त्यांचे मेंबर्स कोण असतील त्यांचे सुद्धा मेंबर्स घेणार आणि स्वतःची कॉन्स्टिट्युशन स्वतःच्या स्टेटची कॉन्स्टिट्यूशन काय करणार तर उभी करणार ओके म्हणजेच ते काय आहे स्टेट काउन्सिल ऑफ वन स्टेट शेल सर्व द नीड्स ऑफ अदर पार्टिसिपेटिंग स्टेट ओके आणि इंटर स्टेट ॲग्रीमेंट कशाला बोलतात टू ऑर मोर स्टेट मे ऑल्सो एंटर इन टू अन ॲग्रीमेंट दॅट अॅग्रीमेंट इज कॉल्ड इंटरस्टेट ॲग्रीमेंट फॉर डेफिनाईट स्पेसिफीड पीरियड स्पेसिफाईड पिरियड टू फॉर्म जॉइंट स्टेट काउन्सिल त्याला इंटरस्टेट ॲग्रीमेंट असं म्हणतात ओके सो इंटरस्टेट अग्रीमेंटची डेफिनेशन तुम्हाला एक्झॅममध्ये विचारतात स्लाईड्सवरती दिसत नाही इंटर तुम्हाला इंटरस्टेट ॲग्रीमेंटचे डेफिनेशन बट इन युअर नोट्स आय विल प्रोव्हाइड दॅट इंटरस्टेट ॲग्रीमेंट डेफिनेशन ओके सो see सी द कॉन्स्टिट्यूशन ऑफ जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल ओके त्यांचं कॉन्स्टिट्यूशन थोडंफार सेम आहे स्टेट फार्मसी काउन्सिलचं आणि ह्याचं जॉईंट स्टेटचं बट डिफरन्स म्हणजे काय प्रत्येक वेळेला काय बोलायचं की इच पार्टिसिपेटिंग स्टेट असं इन्क्लूड करायचं प्रत्येक पार्टिसिपेटिंग स्टेट देन सी फर्स्ट इलेक्टेड मेंबर्स ओके सो इलेक्टेड मेंबर्स आता तुम्हाला मिनिंग माहिती झाला त्याचा सो इलेक्टेड मेंबर्समध्ये कोण असतात थ्री टू फायू मेंबर्स इलेक्टेड फ्रॉम अमॉंग्स देमसेल्व्स बाय रजिस्टर्ड फार्मासिस्ट ऑफ इच पार्टिसिपेटिंग स्टेट्स तीन ते पाच मेंबर्स कोणामधले त्यांच्यामधलेच कोणी इलेक्ट केलेले असतात रजिस्टर्ड फार्मासिस्ट ऑफ इच पार्टिसिपेटिंग स्टेट रजिस्टर्ड फार्मासिस्टने पाय काय केलेले असतात ते इलेक्ट केले असतात ते रजिस्टर्ड फार्मासिस्टच असतात ओके पण जे सगळे रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहेत ते एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये वोटिंग घेतात आणि त्यांच्यामध्ये ज्यांचे कोणाला जास्त वोटिंग आहेत ते मग काय होतात तर जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलचे मेंबर होतात म्हणजे ज्या पार्टिसिपेट केले किती स्टेट्सवर डिपेंड आहे दोन स्टेटने पार्टिसिपेट केलं आहे तीन स्टेटने पार्टिसिपेट केलं आहे सो so, जेवढ्या स्टेटने पार्टिसिपेट केलेलं असेल सो so, त्या प्रत्येक स्टेटमधले ओके थ्री टू फायू मेंबर्स इलेक्टेड फ्रॉम अमोंग्स डेमसेल्स बाय रजिस्टर्ड फार्मासिस्ट ऑफ ईच पार्टिसिपेटिंग स्टेट प्रत्येक स्टेटने ज्या कोणी स्टेट आहे त्यांनी काय केलेलं आहे पार्टिसिपेट केलेलं आहे त्याचे कोण ते इलेक्टेड मेंबर्समध्ये येतात ओके रजिस्टर्ड फार्मासिस्ट थ्री टू फाइव मेम्बर्स ओके थ्री टू फाइव मेम्बर्स इलेक्टेड फ्रॉम अमोंग्स डेमसेल्स बाय रजिस्टर्ड फार्मासिस्ट ऑफ इच ऑफ पार्टिसिपेटिंग स्टेट देन सेकेंड वन फ्रॉम इच पार्टी वन पर्सन फ्रॉम मेडिकल काउंसिल वन मेबर इलेक्टेड फ्रॉम अमोंग्स डेमसेल्स बाय मेबर्स ऑफ इच मेडिकल काउंसिल ऑफ पार्टिसिपेटिंग स्टेट्स Uh, गुजरात आणि जर समजा महाराष्ट्राने केलेलं आहे जॉ ओके okay, त्यांचा जर जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल आहे तर गुजरातमधल्या एक मेडिकल काउन्सिलमधला एक मेंबर आणि महाराष्ट्रामधला एक मेंबर असे मेंबर्स ओके प्रत्येक एक मधला एक मेंबर प्रत्येक स्टेटने प्रत्येक स्टेटने ज्या कोणी स्टेटने पार्टिसिपेट केलेलं आहे त्या प्रत्येक स्टेटमधला एक मेंबर सो वन में वन मेंबर इलेक्टेड

पासेस ओके हुम हा ॲटलिस्ट हाव शूड पझेसेस डिग्री ऑर डिप्लोमा इन फार्मसी ओके थोडं इथे स्क्रीनमध्ये ते काय झालं आहे थोडंसं प्रॉब्लेम झालं इथे स्क्रीनमध्ये गेलं आहे ते वर्ड ओके सी सी ओके सी केअरफुली और राईट डाऊन इन युअर नोटबुक नोटबुकमध्ये लिहा तुमच्या जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलचे नॉमिनेटेड मेंबर्स कोण आहेत ते मी जसं बोलते आहे तसं लिहून घ्या नोटबुकमध्ये तुमच्या टू टू फोर मेंबर्स नॉमिनेटेड बाय ईच ऑफ पार्टिसिपेटिंग स्टेट गव्हर्मेंट ऑफ वूम ॲट लिस्ट हाफ शुल्ड पजेसेस डिग्री ऑर डिप्लोमा इन फार्मसी ऑर फार्मास्युटिकल केमिस्ट्री ऑर शुल्ड बी रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणजे काय दोन किंवा दोन ते चार मेंबर्स प्रत कोणामधले दोन ते चार मेंबर्स कोणी नॉमिनेटेड केलेले ज्या कोणी स्टेटने पार्टिसिपेट केलेल्या आहे त्याच्यामधले हाफ म्हणजे चार असतील तर त्याच्यामधले हाफ म्हणजे दोन ओके चाराचे हाफ किती झाले दोन झाले वूम हुम ॲटलिस्ट लिस्ट हाफ शूड पजेसेस डिग्री ओर डिप्लोमा इन फार्मसी ते हाफ मेंबर आता जर फोर मेंबर्स असतील तर फोर मेंबर्समधल्या हाफ मेंबर्सपैकी त्यांचं काय झालं पाहिजे तर डिग्री ऑर डिप्लोमा इन फार्मसी असले पाहिजेत ते और फार्मास्युटिकल केमिस्ट्री और शूड बी रजिस्टर्ड फार्मासिस्ट किंवा ते कोण असले पाहिजेत तर रजिस्टर्ड फार्मासिस्ट असले पाहिजेत ओके ते म्हणजे कोण झाले तर नॉमिनेटेड मेंबर्स झाले ओके सो इथे स्क्रीनवरती थोडंसं ते एकदम शॉर्टमध्ये ते हे झालं आहे थोडंसं इथे एडि ते एंडला थोडंसं प्रॉब्लेम झाला आहे ओके जर कुणाला काही समजलं नसेल तर विचारा मला इन ओके जरी इथे स्क्रीनमध्ये स्लाइडला जरी प्रॉब्लेम झालेला असला तरी मी ज्या तुम्हाला नोट्स देईन पी डी एफ फॉर्मॅटमध्ये ज्या नोट्स देईन त्याच्यामध्ये तुम्हाला क जो कंटेंट आहे तो व्यवस्थित भेटेल ओके सो डोंट वरी रिगार्डिंग दॅट देन नेक्स्ट इज द एक्स ऑफिशिओ मेंबर्स सो जसे ह्याचे बघितले होते आपण एक्स ऑफिशिओ मेंबर्स कोणाचे स्टेट फार्मसी काउन्सिलचे आपण बघितले होते सेम ह्याचे पण तसेच आहेत फक्त जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलचे एक्स ऑफिशिओ मेंबर्स लिहिताना इच पार्टिसिपेटिंग स्टेट हे लिहिणं महत्त्वाचं आहे सो so, सी एक्स ऑफिशिओ मेंबर फर्स्ट चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेडिकल ऑफिसर ऑफ इच पार्टिसिपेटिंग स्टेट म्हणजे काय ज्या ज्या कोणी स्टेटने काय केलेलं आहे पार्टिसिपेट केलेलं आहे जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलमधला काउन्सिलमधल्या सो त्या प्रत्येक स्टेटमधला कोण एक मेडिकल ऑफिसर चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेडिकल ऑफिसर म्हणजे गुदरा गुजरात आहे तर गुजरातचा एक चीफ मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर देन आपला महाराष्ट्र आहे महाराष्ट्रमधला एक मेडिकल ऑफिसर कर्नाटकमधला एक ओके okay? असं त्या पार्टिसिपेटिंग केलेल्या स्टेट असतील त्यांच्यामधला कोण तर चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव मेडिकल ऑफिसर देन सेकंड ऑफिसर इन चार्ज ऑफ ड्रग्स कंट्रोल ऑर्गनायझेशन ऑफ इच पार्टिसिपेटिंग स्टेट म्हणजे ड्रग कंट्रोल डिपार्टमेंट असतं ओके सो त्याचा कोण तर ऑफिसर इंचार्ज प्रत्येक स्टेटने ज्या कोणी पार्टिसिपेट केलेलं आहे त्या प्रत्येक स्टेटमधला हे असणार तो ऑफिसर इंचार्ज असणार ओके अँड द थर्ड इज द गव्हर्मेंट अॅनालिस्ट ऑफ इच पार्टिसिपेटिंग स्टेट एक्स ऑफिस डेप्युटेड ब बाय स्टेट गव्हर्मेंट स्टेट गव म्हणजे कोण तर गव्हर्मेंट अॅनालिस्ट जशी आपले महाराष्ट्राची लॅबोरेटरी असणार महाराष्ट्र स्टेटची लॅबोरेटरी असणार तशीच गुजरात स्टेटची लॅबोरेटरी आहे तशीच कर्नाटक स्टेटची लॅबोरेटरी आहे ओके सो त्या प्रत्येक लॅबोरेटरीमधला कोण तर गव्हर्मेंट ॲनालिस्ट कोण असणार ह्याचा जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलचा मेंबर असणार म्हणजे तो ह्याचा पण मेंब असणार ओके त्याचा तो तो आहेच ऑलरेडी जे कोणी ती लॅबोरेटरी आहे त्याचा तो गव्हर्मेंट अॅनालिस्ट आहेच पण त्याचबरोबर जॉईंट स्टेट फार्मसीचा पण तो कोण असणार तो ऑटोमॅटिकली आट, कोण होणार तो मेंबर होणार जर त्या ग गव्हर्निंग ऑथॉरिटी आहे एखादी ऑथॉरिटी आहे त्याचा तो मेंबर झाला की ऑटोमॅटिकली तो इथे जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल आहे किंवा आप जी स्टेट फार्मसी काउन्सिल आहे त्याचा तो काय होतो तर ऑटोमॅटिकली मेंबर होतो ओके आलं लक्षामध्ये काय ते और स्टेट फार्मसी काउन्सिल आणि जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल त्याचे पण ऑलमोस्ट सेम आहेत म हे फक्त थोडंसं काही थोडंसं करेक्शन आहे आणि इच पार्टिसिपेटिंग स्टेट आहे हा वर्ड आहे तो जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल जेव्हा आपण लिहत असतो तेव्हा तो, तो इच पार्टिसिपेटिंग स्टेट हा वर्ड कंपल्सरी आपल्याला तिथे लिहावा लागतो ओके हे इलेक्टेड मेंबर्स आहेत नॉमिनेटेड मेंबर्स आणि एक्स ऑफिशियल मेंबर जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलचे आहेत ओके सो नेक्स्ट आहे ते इन्स्पेक्शन फंक्शन आता हे स्टेट काउन्सिल आहेत तर ते काय करतात इन्स्पेक्टर्सना अपॉइंट करतात हॅविंग क्वालिफिकेशन्स ॲज पर द ॲक्ट म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर असेल तर ड्रग इन्स्पेक्टरचं क्वालिफिकेशन ॲज पर ॲक्टनुसार म्हणजे ड्रग इन्स्पेक्टरचं क्वालिफिकेशन असतं मास्टर्स इन फार्मसी देन त्यांनी गव्हर्मेंटच्या एक्झाम्स असतात त्या पास केलेल्या असतात देन त्यांच्याकडे इंडस्ट्रीमधल्यासुद्धा काय असतो तर एक्सपिरियन्स असतो ओके सो ते जे कोणी असतात ड्रग इन्स्पेक्टर्स असतात सो स्टेट काउन्सिल त्यांना काय करते त्या इन्स्पेक्टर्सना अपॉइंट करते फॉर एक्झाम्पल तुम्ही ऐकलं असेल जर कधी आता म्हणजे तुमचं जर मेडिकल असेल कोण तुम फॉर एखाद्या स्टुडंट्सचं कोणाचं जर मेडिकल असेल स्वतःचं किंवा तुम्ही ऐकलं असेल की ड्रग इन्स्पेक्टर आले येतात ड्रग इन्स्पेक्टर येतात मेडिकलला हे तुम्ही जनरली इन जनरल ऐकलं असेल चेकिंगला येतात लोक ड्रग इन्स्पेक्टर्स येतात ओके सो त्यांना तेच म्हणजे कोणतं इन्स्पेक्टर ते स्टेट फार्मसी काउन्सिलने काय केलेले असतात त्यांना अपॉइंट केलेलं असतं बिकॉज जे आता फार्मसीची प्रॅक्टिस चालते रिटेलरिंगची प्रॅक्टिस चालते सो so, त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी त्याच्यावरती इन्स्पेक्शन करण्यासाठी त्यांना काय करतात हे स्टेट फार्मसी काउन्सिल अपॉइंट करते म्हणजे जर आता फॉर एक्झाम्पल रत्नागिरी डिस्ट्रिक्टचे जर हे ड्रग इन्स्पेक्टर आहेत तर त्यांनी काय करायचं रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये जी जी काही मेडिकल स्टोर्स आहेत त्यांना चेक करायचं जाऊन की तिथे बरोबर काम चालतंय की नाही तिथे फार्मासिस्ट तिथे प्रिमायसेसमध्ये अवेलेबल असतो का नाही किंवा फार्मासिस्ट आहे तो मेडिसिन्स आहेत प्रिस्क्रिप्शन बरो म्हणजे प्रिस्क्रिप्शन जे आहे त्यातले मेडिसिन्स बरोबर देतोय का नाही जे नार्कोटिक ड्रग्ज असतील ज्या काही झोपेच्या गोळ्या असतील त्या विदाऊट प्रिस्क्रिप्शनच्या तर देत नाही येत ना नार्कोटिकच्या बिलाला कंपल्सरी प्रिस्क्रिप्शन लागतं जे तुम्ही सेडेटिव्ह हिप्नॉटिक्स शिकलात तुम्ही कोलॉजीमध्ये ओके सो दे जे ड्रग्ज होते अल्प्राझोलम होते इटीझोलम होते देन युअर इट्स ओके ते जे ड्रग्ज होते <coughs> तर त्यांना कंपल्सरी काय लागतं प्रिस्क्रिप्शन लागतं तर फार्मासिस्ट ते जे ड्रग्ज आहेत ते प्रिस्क्रिप्शन आहे तरच तो सेल करतो आहे ना विदाउट प्रिस्क्रिप्शन ते तर नाही आहे ना सो ह्या सगळ्यावरती लक्ष ठेवण्याचं काम कोणाचं असतं तर इन्स्पेक्टर्सचं असतो ओके तसे त्यांच्यावरती पॉवर्स काय असतात तर इन्स्पेक्ट आणि प्रेमायसेस वेअर ड्रग्ज आर कंपाऊंडेड अँड डिस्पेन्स म्हणजे जिथे काय म्हणजे मेडिकल स्टोर्स आहेत जिथे ड्रग्ज डिस्पेन्स केले जातात तर त्याच्यावरती काय करणं इन्स्पेक्शन करणं त्याच्यावरती लक्ष ठेवणं ओके आ, देन जिथे ड्रग्ज मॅन्युफॅक्चर होतात तिथे व्हिजिट देणं तिथे व्यवस्थित काम चाललंय की नाही ते बघणं ॲज पर जे काही स्टँडर्ड्स आहेत त्याच्यानुसार काम चाललं आहे की नाही ते बघणं देन एनक्वायर वेदर द पर्सन एंगेज इन डिस्पेन्सिंग इज अ रजिस्टर्ड फार्मासिस्ट ऑर नॉट म्हणजेच मी काय सांगितलं तुम्हाला uh, जे को आता समजा जर मेडिकल स्टोर्स आहेत तिथे जो कोणी पर्सन काम करतो आहे जे डिस्पेन्स करतो आहे मेडिसिन तो रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे का नाही ह्याची चौकशी करणं चेक करणं ओके <coughs> okay? सॉरी हे रजिस्टर हे कोणाचं काम असतं इन्स्पेक्टर्सचं काम असतं एन्क्वायरी करणं देन इन्स्टिट्यूट प्रॉस्क्युशन अंडर द ऑर्डर ऑफ एक्झिक्युटिव्ह कमिटी ऑफ द स्टेट काउन्सिल म्हणजे एक्झिक्युटिव्ह कमिटी जी असते स्टेट काउन्सिलशी सो so, त्यांच्या अंडर काय त्यांची जी ऑर्डर येईल त्याच्यानुसार काय करणं तर इन्स्पेक्शन करणं इन्स्टिट्यूट जे आहेत ओके त्या इन्स्पेक्ट करणं देन द एक्झि दे टू एक्झिक्यूट सच अदर पॉवर्स टू गिव्ह इफेक्ट टू द प्रोविजन्स ऑफ फार्मसी ॲक्ट नाईन्टीन फोर्टी एट अँड रूल्स देअर अंडर आणि अदर्स ज्या काही आहेत फार्मसी ॲक्टच्या अंड ॲक्ट च्या अंडर अज जे जे काही अजून येतात क्रायटेरिया सो so, ते क्रायटेरिया कंप्लीट होत आहेत का नाही फार्मसीमध्ये तशी सेम प्रॅक्टिस चालते का नाही चालत ते इन्स्पेक्शन करणं हे हे कोणाचे असते हे ड्युटीज आहे त्या इन्स्पेक्टरची सो विथ दिस प्रीवियस सँक्शन ऑफ स्टेट गव्हर्नमेंट स्टेट गव्हर् स्टेट काउन्सिल अपॉइंट इन्स्पेक्टर्स हॅविंग प्रिस्क्राइब्स क्वालिफिकेशन्स द इन्स्पेक्टर्स सो अपॉइंटेड आर डीम्ड टू बी पब्लिक सर्वंट्स विदिन अ मिनिंग ऑफ सेक्शन ट्वेंटी वन ऑफ इंडियन पॅनाल कोड अँड आर एम्पार्ड ओके त्यांच्याकडे ते काय असतं त्यांना पॉवर असते सपोज so, जर एखाद्या ठिकाणी हे जे इन्स्पेक्टर्स असतात ते एखाद्या प्रिमायसेसमध्ये जातात म्हणजे ड्रग स्टोर आहे तर तिथे ते एक अनोळ म्हणजे काही काही ठिकाणी ओके okay? काही काही लोकांनी ड्रग इन्स्पेक्टर्सना बघितलेलं नसतं त्यांच्या लक्षात येत नाही पटकन तर ते काय करणार करतात चेक करण्यासाठी डिरेक्टली जातात त्या मेडिकल शॉपमध्ये आणि एखादं जर असेल नार्कोटिक ड्रग वगैरे असतात ते मुद्दामून मागतात ते की हा जो समोरचा पर्सन आहे समोरचा फार्मासिस्ट काय करतो आहे देतो आहे का नाही देत आहे ते चेक करण्यासाठी जातात ते स्वतः तसंच कॉमन पेशंटसारखं एक कॉमन मॅनसारखं एंटर करतात ह्याच्यामध्ये मेडिकलमध्ये ते स्वतःहून सांगत नाहीत की मी ड्रग इन्स्पेक्टर आहे वगैरे काय असं स्वतःहून सांगत नाहीत जस्ट ते जातात तिथे मेडिकलमध्ये आणि जस्ट असं चेकिंग करतात काय चाललं आहे नेमकं वर्क कसं चाललं आहे किंवा अँटीबायोटिक्स आहेत सो ती अँटीबायोटिक्स हे करतात की नाही प्रिस्क्रिप्शनप्रमाणेच देतात ना वगैरे सो ते काय करतात ते चेक करतात ड्रग इन्स्पेक्टर्स असतात ते सो वाईल वेन आफ्टर कम्प्लिटिंग युअर एस वाय डी फार्म जेव्हा तुम्ही मेडिकलमध्ये काय कराल काम कराल तुम्ही स्वतःचं मेडिकल का तेव्हा चालू कराल तेव्हा यू शूड बी व्हेरी केअरफुल ओके सो दिस इज अबाउट इन्स्पेक्शन सो इन टुडेज लेक्चर वी हॅड स्टील सीन स्टेट फार्मसी काउन्सिल इट्स कॉन्स्टिट्यूशन इट्स मेंबर्स ओके देन वी हॅड सीन जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल इट्स मेंबर्स अँड powers ऑफ inspectors, ओके इन्स्पेक्शन वी हॅड सीन इन today's लेक्चर uh, Now, we will stop over here, ओके okay, त्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला असेल त्याचा जर कोणाला स्क्रीनशॉट काढता येत नसेल मोबाईलमध्ये तर मला मेसेज करा पर्सनली ओके okay? देन वी विल स्टॉप ओवर हियर इफ एनी वन हॅव्हिंग ए डिफिकल्टी इज देअर कोणाला काही डिफिकल्टी असेल कोणाला काही समजलं नसेल आजच्या लेक्चरमधलं काही देन आस्क मी फ्रीली ओके अँड डोंट टेक दिस सब्जेक्ट लाईटली ज्युरिस प्रॉडन्स हा सब्जेक्ट लाईटली घेण्यासारखा नाही ओके सो त्या डेफिनेशन्स आहेत त्या लिहा ओके नोटबुकमध्ये लिहा त्या आणि ॲटलिस्ट मी तुम्हाला दोनदा सांगितलं होतं बट एक फक्त अमित पाटील ह्यानेच फक्त पाठवलं अमित पाटील सोडून दुसऱ्या कोणीही त्या डेफिनेशन्स मला पाठवल्या नाहीत सो ॲटलीस्ट अमित पाटीलने दोन वेळा त्या सगळ्या डेफिनेशन्स आहेत त्या लिहिलेल्या नाहीत प्रत्येक डेफिनेशन त्याने टू टाईम्स लिहिलेली आहे ओके सो ॲटलीस्ट तुम्ही एकदा तरी ते डेफिनेशन लिहा आणि मला सेंड करा ओके देन वी विल स्टॉप ओवर हिअर थँक्यू Stay safe, happy learning.